हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण बघणार आहोत वांगी भात। कर्नाटकची फेमस रेसिपी आहे ही। कर्नाटकमध्ये हमखास बनवली जाते लग्नात समारंभात। तर बघू आपण ही रेसिपी। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, हे बिलकुल फ्री आहे। वांगी भात बनवण्यासाठी आपल्याला पहिले सुका मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी सुक्या 7 ते 8 लाल मिरच्या घेतल्यात, 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा जिरे घेतलेत, 1 चमचा चना डाळ घेतली आहे, 1 चमचा उडीद डाळ घेतली आहे, 4 ते 5 लवंगा घेतल्यात, 4 ते 5 मिरी घेतलेत, 1 दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि 2 तेजपान घेतलेले आहेत, ते आपण नंतर वापरणार आहोत। 1 कप तांदूळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवलेले आहेत, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 2-3 हिरव्या मिरच्या आणि अर्धा लिंबू, मोहरी आणि जिरे, कांदा आहे उभा चिरून घेतलेला आहे मी, आणि हळद घेतली आहे मी, तेल फोडणीसाठी। आणि इथं मी 1/2 किलो वांगी आहेत आपली, जी रेग्युलर वांगी आहेत, त्याचे मोठे मोठे काप करून घेतले आहेत आणि त्याला पाण्यामध्ये ठेवले, मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले काळे पडू नये म्हणून। सगळ्यात पहिले आपण मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवली आहे, त्यामध्ये आता आपण सुकेच मसाले भाजून घेणार आहोत। आपण बिलकुल काहीच तेल वगैरे घालणार नाही आहोत। आता यामध्ये मी लाल मिरच्या आणि मिरे, लवंग, दालचिनी, 2 डाळी, धने आणि जिरे असं मी भाजून घेणार आहे। सुकंच कोरडं भाजून घ्यायचे कलर चेंज होईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत। याला छान भाजून घ्यायचे आपल्याला। यासाठी भाजण्यासाठी आपल्याला 2 मिनटं लागतील। हे बघा, आपल्या डाळींचा कलर चेंज झालेला आहे आणि वास पण छान येतोय। आता मी हे काढून थंड करून घेते, ते थंड होते आणि पावडर करून घ्यायची आपल्याला त्याची मिक्सरला। तोपर्यंत मी गॅसवर म्हणजे त्याच सेम कढाईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे मोहरी घालणार आहे। जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचे आपल्याला। नंतर त्यात मी 2 तेजपान टाकलेले आहेत, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट आणि मिक्स करून घ्यायचे। तेल आपण बिलकुल थोडंसं घातलं आहे, जास्त तेल नाही घालायचं। आता आपण जो आपला कांदा आहे उभा चिरलेला तो घालायचा आहे आणि छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे याला। कांदा गुलाबी होईपर्यंत आपण निरा परतून घेणार आहोत। हे बघा, आपला कांदा थोडा गुलाबी झालेला आहे। आता आपण यामध्ये आपले मसाले घालून घेऊया। त्यात मी हळद घातली आहे आणि वांगे घातले आहेत आपले, जे पाण्यामध्ये ठेवले होते मी। मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जो आता वाटलेला मसाला आहे तो पण घालायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, आपण दुसरं लाल तिखट वगैरे काहीच यूज करणार नाही आहोत। तर हा मसालाच मी 3 मोठे चमचे घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला। हा मी भात कुकरला नाही केलेला, कारण कुकरला केलं तर आपले जे वांगे आहेत ते खूपच शिजतात। आणि यामध्ये आता मी तांदूळ घातलेला आहे। जास्त शिजलेले वांगे छान नाही लागत म्हणून मी हा कढाईमध्ये करते आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी 1 कप तांदूळ घेतला होता तर त्याला 2 कप पाणी घालणार आहे। मीठ घातले मी चवीनुसार आणि दुप्पट पाणी घालायचं आहे आपल्याला। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हा खूप टेस्टी होतो भात, झटपट होणारा रेसिपी आहे, तितकीच टेस्टी पण आहे।
लिंबाचा रस घालणार आहे मी, अर्धा लिंबाचा रस घातला आहे. याच्याने टेस्ट पण वाढते आणि आपला जो भात आहे तो मोकळा होण्यास मदत होते. आणि आता आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे याला, पूर्ण आपला भात शिजेपर्यंत. हे बघा फ्रेंड्स, 10 मिनिटानंतर आपला भात एकदम छान तयार आहे, तुम्ही बघू शकता. हा जास्त मोकळाही नाही आहे आणि जास्त हे पण नाही आहे, तर हे आपला भात तयार आहे. तुम्ही खूप टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे ही. हे बघा फ्रेंड्स, आपला भात आता तयार आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल, तर लाईक करा.